गरिबांच्या झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून आयुष्यभर एका दिव्याप्रमाणे तेवत राहणारा एक नंदादीप, 18 पगड जातीच्या माणसांना एकाच पंक्तीला बसवून जेवू घालणारा महामानव, रंजल्या गांजल्यांच्या शिरावर मायेचं छत्र उभा करणारा एकमेव छत्रपती, कोल्हापूर संस्थानातील रयत आणि त्या रयतेतील माणसं, त्या माणसांची मन आणि मनावर अधिराज्य गाजवणारा रयतेचा राजा म्हणजेच लोकनायक लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज, मोठ्या दिलाचा राजा। मानसशास्त्र सांगतं की व्यक्तीमध्ये गुण हे अणुवंशाने येतात। इतिहासामध्ये बऱ्याच वेळा राजाचाच मुलगा राजा होतो, पण याला काही असामान्य अपवाद असतात हे इतिहासानेही मान्य केले। 17व्या शतकात वयाच्या 16व्या वर्षी हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजी भोसले या सरदाराचे सुपुत्र होते आणि 19व्या शतकामध्ये कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज हे जयसिंगराव घाटगे या सरदाराचे सुपुत्र होते। राजा हा जन्माला येत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज। झाले बहु होतील बहु, अहितही बहु परी यासमहा। थोर समाज सुधारक, बहुजन समाजाचा उद्धारक आणि कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती पावलेले कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील आणि राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता। शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव, ते 10 वर्षाचे असताना कोल्हापूरचे राजे शिवाजी महाराज यांची राणी आनंदीबाई हिने 18 मार्च 1884 रोजी त्यांना दत्तक घेतले आणि राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर राज्याचे छत्रपती शाहू महाराज झाले। प्रथम शाहू महाराजांना शिक्षणासाठी राजकोटला पाठवण्यात आलं, पण तिथली हवा त्यांना मानवेना म्हणून मग त्यांना धारवाडला धाडण्यात आलं। त्याच सुमारास त्यांचा विवाह बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई नावाच्या नातीशी झाला। धारवाडचे शिक्षण पूर्ण झाल्यावर दिनांक 4 एप्रिल 1894 रोजी कोल्हापुरात त्यांचा राज्याभिषेक झाला। सुयोग असा जमला की त्याचवेळी दिवाण आणि सरन्यायाधीश यांची पदे रिकामी झाली आणि दिवाण म्हणून सर रघुनाथराव सबनीस आणि सरन्यायाधीश म्हणून केन पंडित ही दोन प्रगत विचारांची माणसं नेमली गेली। शाहू महाराजांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होऊ लागला आणि कोल्हापूर राज्यात नव्या युगाचा एक आरंभ झाला। वयाच्या 20व्या वर्षी सत्ता संपत्ती वैभव हाती आलेलं असताना देखील त्या मोहपाशात गुंतून न राहता राजर्षी शाहूंनी जनतेच्या कल्याणाची काळजी केली। असा हा जनतेच्या कल्याणाची काळजी करणारा राजा भेटला हे खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या मातीचे सद्भाग्यच म्हणावे लागेल। हातात आलेला राजदंड वापरून शाहू महाराजांनी सर्वप्रथम वर्णभेदाची उतरंड उद्ध्वस्त केली। या भूमीवर संतांनी उभी केलेली समतेची पताका शाहूंनी स्वतःच्या खांद्यावर पेलली। अस्पृश्यता जातीय विषमता याविरुद्ध शाहूंनी रणशिंग फुंकलं, परिणामी बहुजन समाज जागा झाला। कोल्हापूरमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचे छत्रपती शाहूंनी महान कार्य केलं। तसेच सार्वजनिक नळ आणि खानावळी दलितांसाठी खुल्या केल्या, स्त्रियांच्या कल्याणासाठी विधवा पुनर्विवाह बालविवाह प्रतिबंधक आणि घटस्फोट विरोधी कायदे छत्रपती शाहूंनी केले, तसेच सहकारी नियोजनाचा कायदा आणि सहकारी सोसायट्यांची निर्मिती केली। शेतकऱ्यांची दुष्काळाच्या दाढेतून सुटका व्हावी म्हणून राधानगरी धरण बांधलं। या सगळ्या सुधारणांचा विचार केला तर शाहू महाराजांच्या रूपाने कोल्हापूरला परिवर्तनाच्या वाटेने नेणारा एक प्रवासी भेटला असं म्हणावं लागेल। राजर्षी शाहू महाराज विवेकी आणि धोरणी होते। इंग्रजी सत्तेविरुद्ध उघड बंड केल्यास संस्थान धोक्यात येईल हे ते जाणून होते, म्हणून समाजकारण हेच राष्ट्रकारण त्यांनी निश्चित विचार केला। समाजातील निरर्थक रूढी परंपरा जातीभेदाच्या तीव्र विचारधारा मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सर्व जातीपातीत विखोरलेल्या शोषित पीडित बहुजन समाजाची उन्नती करणे हे त्यांचं स्वप्न होतं। एकात्मता हे महाराजांच्या जीवनाचे सूत्र होते। शिक्षणाने जनसामान्यांत सुधारणा घडवून उन्नती येईल असा त्यांचा विश्वास होता। त्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, बहुजन समाजाला विद्येची दालनं खुली केली, समाजातील वरिष्ठ वर्गाकडून गोरगरिबांचे दलितांचे होणारे शोषण थांबवले आणि तळागाळातील समाजाला विद्यार्थ्यांना तन मन धनापासून मदतीचा हात दिला। समाज हा केवळ साक्षर असून चालत नाही तर शहाणा सुसंस्कृतीही असावा यावर त्यांचा कटाक्ष होता। त्या दृष्टीने कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी नवीन ध्येयधोरणांचा पाठपुरावा केला।
वेदोक्त प्रकरणात पडलेल्या पुरोहितांना वठिणीवर आणण्यासाठी महाराजांनी त्यांची वतनं रद्द केली. त्यामुळे पत्रकार आणि लोकमान्य टिळकांच्या मध्ये महाराजांच्याबद्दल मतभेद उभे राहिले, पण ते केवळ तत्वापुरतेच राहिले. सर्व धर्म समभाव या उक्तीनुसार बहुजन समाजाला कार्यालये संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून दिले. दीनदलितांसाठी अनेक वसतिगृह त्यांनी स्थापन केली. सामाजिक न्याय, समता, बहुजन समाजाची उन्नती यासाठी महाराजांनी आपले वर्चस्व पणाला लावले. संघटनेचे महत्व पटवण्यासाठी गवताच्या काडीला महत्व नाही पण पेंढीला आहे म्हणून संघटित व्हा, असा उपदेश शाहू महाराजांनी कामगार आणि शेतकऱ्यांना केला. राधानगरी धरणाची कल्पना त्यांचीच. कोल्हापूर संस्थानात क्रीडा, नाट्य, संगीत, मल्लविद्या, कुस्ती कारागिरांना प्रोत्साहन देऊन गुणी कर्तृत्ववान लोकांना त्यांनी राजाश्रय दिला. खऱ्या अर्थाने हा राजा गुणग्राहकत्व होता. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत सुद्धा केली. एवढंच नाही तर कर्मवीर भाऊरांच्या मनात शिक्षण प्रसाराची बीजे शाहू महाराजांच्या सहवासातूनच पेरली गेली. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी आपल्या विधवा सुनेला इंदुमतीला प्रथम साक्षर केले आणि नंतर स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर सरकारने घटनेनुसार अस्पृश्यांसाठी नोकरीमध्ये राखीव जागा देण्याची तरतूद केली आणि हीच तरतूद शाहू महाराजांनी स्वातंत्र्यापूर्वी आपल्या राज्यात लागू केली होती. 1917 साली शाहूंनी कोल्हापुरात सक्तीचे आणि मोफत शिक्षण सुरू केलं होतं. यावरून छत्रपती शाहूंच्या प्रदीर्घ दूरदृष्टीची आणि आधुनिकतेची कल्पना येते. अशा प्रकारे शाहू महाराज हे महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीचा पाया घालणारे एक महान विचारवंत होते. परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करणारे कृतिवंत होते. महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे ते अग्रदूत होते. शाहू महाराजांच्या रूपाने महान राज्यातला माणूस आणि माणसांचा महान राजा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला दृष्टा समाजसुधारक पाहायलाच मिळाला. 18 पगड जातीच्या माणसांना आपल्या अंगखांद्यावर घेऊन परिवर्तनाच्या वाटेने विकास साध्य करत चाललेले छत्रपती शाहू महाराज पाहिले की संत मेळ्यासह उभ्या असलेल्या लेकूरवाळ्या विठ्ठलाची आठवण होते आणि ओठातून शब्द बाहेर येतात, धन्य धन्य तू शाहूराया, धन्य धन्य तू शाहूराया, तुझ सम राजा तूच एकला, तूच शिवाजी, तूच देव तू, तूच हरी सावळा, आम्हा सर्वांचा लोकनायक लोकराजा, छत्रपती शाहू माझा, छत्रपती शाहू माझा. तसं पाहिलं तर शाहू महाराजांच्या राज्यकारभार विषयक सुधारणांची व्याप्ती त्यांच्या छोट्याशा संस्थानापुरतीच मर्यादित होती. परंतु या सुधारणा इतक्या मूलगामी स्वरूपाच्या होत्या की त्यातून एका सामाजिक क्रांतीने जन्म घेतला आणि ही क्रांती अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून राहिली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा वारसा खऱ्या अर्थाने शाहू महाराजांनीच पुढे चालवला. राजर्षी शाहू महाराज हे काही काळ डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख आश्रयदाते आणि अध्यक्ष सुद्धा होते. सक्तीचे पण मोफत शिक्षण व्यवस्था त्यांनी करवीर संस्थानातील पहिली शाळा 4 मार्च 1918 रोजी करवीर तालुक्यात चिखली या गावी सुरू केली. 27 जुलै 1920 रोजी हुबळे येथे संपन्न झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्षपद शाहू महाराजांनीच भूषवले होते. त्या काळातील काही वन अधिकाऱ्यांना चहा कॉफीच्या लागवड तंत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नियुक्त करून पन्हाळ्याच्या डोंगर उतारावर आणि भुदरगड परिसरात कॉफीचे पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग राजर्षी शाहूंनीच केला होता. महाराष्ट्रात आज राबवल्या जात असलेल्या रोजगार हमी योजनेसदृश या योजनेची राजर्षी शाहूंनी 100 वर्षापूर्वीच आपल्या संस्थानात अंमलबजावणी केली होती. आंतरजातीय विवाहास उत्तेजन देणाऱ्या राजर्षी शाहूंनी आपली चुलत बहीण चंद्रप्रभा हिचा विवाह इंदूरचे युवराज यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित करून आपण केवळ बोलके सुधारक नसून करते सुधारक असल्याचे दाखवून दिले. आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि जनकल्याणासाठी शाहूंनी तशा अनेकच गोष्टी केल्या. यामध्ये कोल्हापूरच्या श्री शाहू मिलची स्थापना, गुळासाठी शाहूपुरी व्यापारपेठेची किंबहुना शाहूपुरी या नव्या वसाहतीची स्थापना त्यांनी केली, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, राजाराम कॉलेजमध्ये पदवीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था, आदिवासींना राज्याच्या सेवेत नोकऱ्या देण्याची तरतूद, राज्यातील उद्योगांचे सर्वेक्षण, वेठबिगारीची प्रथा कायद्याने बंद करणे, राज्याच्या मालकीच्या कुरणात गोरगरिबांच्या जनावरांना चरण्याची मुभा, आजारी जनावरांच्या औषध पाण्याची व्यवस्था, या सर्व गोष्टींचा राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यामध्ये समावेश होता. खरं तर हे राजर्षी शाहू महाराज आयुष्यभर परमार्थी जीवन जगले.
केवळ दुसऱ्यासाठीचा हा जन्म आपुला, समाजाची सेवा करण्यासाठी, या उक्तीनुसार त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. राजर्षी शाहू महाराज दिखाऊ कार्यापेक्षा चिरस्थायी आणि कल्याणकारी कार्याला महत्त्व देत. एकदा ते युरोपच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी युरोपमध्ये काही धरणं पाहिली आणि यातूनच त्यांना राधानगरी धरणाची कल्पना सुचली. राधानगरी धरण ही महाराजांची कोल्हापूरला मिळालेली एक अमोल देणगी आहे. त्यांनी पुण्याला शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कामी मराठा सरदारांच्या आणि प्रमुख व्यक्तींच्या बरोबरीने पुढाकार घेतला होता. पण पुतळ्याच्या बरोबरच श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल स्थापन करून या स्मारकाला उपयुक्त आणि कायमचे स्वरूप दिले. कोल्हापुरात सहकारी चळवळीचा आणि शेतकऱ्यांच्या संघटनेचा उपक्रम फार पूर्वी सुरू झाला आणि त्याची प्रेरणा शाहू महाराजांची होती. या सहकारी चळवळीने शेतकऱ्यांना संरक्षण मिळाले. शेतकरी संघ स्थापन करून देण्यास प्रेरणा देऊन दलालाकडून होणारी पिळवणूक थांबवण्यास महाराजांनी हातभार लावला. कोल्हापूर संस्थानातील सामान्य जनतेला महाराजांनी आधार देऊन त्यांचा पुरुषार्थ जागा केला. लोकजीवनाला क्रीडा, नाट्य आणि संगीत इत्यादी कलांची जोड मिळाली. शाहू महाराजांनी अनेक कलांना प्रोत्साहन देऊन त्यांना राजाश्रय दिला. कोणत्याही क्षेत्रातील जे गुणी लोक असतील त्यांना कोल्हापुरात आणण्याची महाराजांना फार हौस होती. त्यामुळे अल्लादिया खानसारखे गाण महर्षी, बाबूराव पेंटरांसारखे चित्रमहर्षी कोल्हापुरात आपापल्या कलानंदामध्ये मग्न असत. महाराज हे कलेचे एवढे भोगते होते की आपल्या जवाहर खाण्यातील दागिनेसुद्धा ते नाटक मंडळींना वापरायला देत असत. गोविंदराव टेंभ्यांनी एक नाटक कंपनी काढली होती. त्या कंपनीला महाराजांचा मोठा आधार मिळाला. गोविंदरावांच्या पेटीवादनाचे महाराजांना इतके कौतुक होते आणि शिवसंभव नाटकाच्या वेळी तर महाराजांनी आपल्या जवाहर खाण्यातील खास शाही दागिनं त्या नाटकात वापरण्यासाठी दिले होते. शिवसंभव नाटकातील शिवजन्माचा प्रसंग येताच शाहू महाराज भर नाट्यगृहात आपल्या आसनावरून उठून उभे राहिले आणि त्या नाटकातील शिवाजी महाराजांना लवून मुजरा केला. असा हा मोठ्या दिलाचा राजा होता. कसब, गुण आणि कर्तव्य याविषयी शाहू महाराजांना अतिशय आस्था होती आणि समाजातल्या रंजल्या गांजलेल्यांच्याबद्दल कणव होती. त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसंच त्यांचं मनही विशाल होतं. त्यामुळे समाजातील गुणी कर्तृत्ववान यांना महाराजांचा आधार होता. त्याचप्रमाणे लहानशा खेड्यातील लहानशा माणसाला सुद्धा त्यांचा आधार होता. सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्यांना पीडितांना जो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्तृत्ववानांना त्यांचा आधार वाटावा असे शाहू महाराज होते आणि म्हणून ते एक समाजाचा केंद्रबिंदू बनले. लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण जसे धाव घेतात त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे धाव घेत असत. आणि राजर्षी शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने राजे झाले नव्हते तर ते लोकांचे राजे झाले होते. असा हा करवीर नगरीचा, कोल्हापूर संस्थानचा लोकनायक, लोकराजा, मोठ्या दिलाचा राजा राजर्षी शाहू महाराज यांचं निधन 6 मे 1922 रोजी मुंबई या ठिकाणी झाले. अशा या रयतेच्या राजाला, राजर्षी शाहू महाराजांना लाख लाख प्रणाम. जगन्मित्र हा चरा चरावर पिकवितसे हासू, पिकवितसे हासू.